नमस्कार विद्यार्थी मित्रांनो प्रगतीच्या यूट्यूब चॅनेलवरती तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे प्रगतीचे सर्व विद्यार्थी गुरुप्रसाद क्लासेसचे सर्व विद्यार्थी शिक्षक पालक सर्वांना माझा नमस्कार आज आपण तुमचं जे विज्ञानचं बुक आहे ते आपण आत्तापर्यंत म्हणजे शिकवायला घेतलं नव्हतं कारण मुलांच्याकडे पुस्तकं नव्हती बरेच दिवस झालं सारखी फोन करून सांगत होते सर मुलं बुक नाही आणि याच्यामध्ये आकृत्या वगैरे असतात ना विज्ञानामध्ये त्यामुळं त्या आकृती वगैरे बघायला आपल्याला बुक पाहिजेत आता सर्वांच्याकडे बुक्स आले असतील अशी अपेक्षा आहे सर्वांनी घेतली असतील आता तुम्हाला नववीची काय मला वाटतं शाळेतनं मिळत नाही त्यामुळं तुम्ही स्वतः ती घेतली असतील दुकानं वगैरे आता उघडलेले आहेत सर्वांनी ती घ्यावीत अशी अपेक्षा आहे तर यामध्ये तुमच्या पुस्तकामध्ये सायन्सच्या पुस्तकामध्ये एकूण अठरा लेसन आहेत त्यातले नऊ लेसन आहेत ते बायोलॉजीचे आहेत आणि नऊ लेसन आहे ते फिजिक्स आणि केमिस्ट्री म्हणजे भौतिकशास्त्राने रसायनशास्त्राचे नऊ लेसन आणि बायोलॉजी म्हणजे जीवशास्त्राचे नऊ लेसन अशी त्याची विभागणी साधारणतः केलेली आहे आता यामध्ये बायोलॉजीमध्ये बायोलॉजी तर आहेच बॉटनी आहे बायोलॉजी आहे बीजीवशास्त्र आहे वनस्पतीशास्त्र आहे पर्यावरण आहे या सर्वांचा समावेश या नऊ चॅप्टरमध्ये केलेला आहे म्हणजे बायोलॉजी हा विषय जो आहे त्याचे सर्वात जास्त चॅप्टर आहेत आपण बायोलॉजीच्या चॅप्टरनं सुरुवात करणार आहोत पहिला आहे सहावा लेसन बघा पहिले चार आहेत ना ते चार लेसन आपले पवार सर किंवा देसाई सर घेतील तुम्हाला बायोलॉजीच्या काही लेसनपैकी मी काही लेसन घेणार काही लेसन आनंद पवार सर घेतील आहे की नाही तर असे विभागून घेतल्यानंतर जरा बरं पडेल सर्वांनी थोडं थोडं घेतल्यानंतर आहे ना तर आज मी ना सहावा लेसन घेणार आहे क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स काय नाव आहे क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स तर हे जे क्लासिफिकेशन आहे क्लासिफिकेशन म्हणजे काय तुम्हाला कळत असेल हे आठवीला झालेला शब्द आहे सहावीला झालेला आहे सातवीला झालेला आहे साऱ्या येथेमधून तो झालेला शब्द आहे बघा क्लासिफिकेशन तरी आपण फार पाचवीपासून शिकत आलेलो आहे वर्गीकरण म्हणतात त्याला काय म्हणायचं वर्गीकरण शब्द चांगले लक्षात ठेवायचे सेमीला तोच तर प्रॉब्लेम असतो आता हा जो क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स आहे ना त्यामध्ये आपल्याला तीन वेगवेगळे घटक पाहिजे आहेत अभ्यास घटक ज्याला म्हणतो स्टडी पॉईंट्स जे आहेत स्टडी कंटेंट जे आहेत ते आपण पाहणार आहोत पहिला आहे किंगडम प्लांटी नंतर दुसरा आहे किंगडम सब किंगडम एन आणि सब किंगडम जिम्नोस्पर्म असे तीन वेगवेगळे स्टडी कं कंटेंट आपल्याला बघायचे आहेत या लेसनमध्ये त्याच्या अगोदर तुम्हाला एक सदर दिलेला आहे बघा कॅन यू रिकॉल आता कॅन यू रिकॉलचा अर्थ कळतो तुम्हाला सर्वांना की नाही म्हणजे थोडं आठवून पहा काय आठवायला सांगितलेलं आहे एक पूर्वतयारी म्हणजे पूर्वज्ञान आपल्याकडे असणं गरजेचं आहे त्यासाठी थोडंसं पाठीमागचा आठवा अशा पद्धतीचं हे सदर तुम्हाला दिलेलं आहे कॅन यू रिकॉल बघताय ना तुम्ही हा हाव हॅव यू लिव्हिंग ऑर्गॅनिझम बीन क्लासिफाईड म्हणजे सजीवाचं जे वर्गीकरण आहे ते वर्गीकरण कसं केलं जातं अशा पद्धतीचा हा प्रश्न आहे आता बघा अर्थातच सजीवाचं वर्गीकरण वेगवेगळ्या वेग पद्धतीचं असतं म्हणजे वनस्पतीचं वेगळं असतं प्राण्यांचं वेगळं असतं म्हणलं तर सजीवांचं वर्गीकरण करण्यासाठी सजीवांच्या गुणधर्मानुसार त्यांच्यामध्ये सिमिलॅरिटी आणि डिफरन्सेस म्हणजे साम्य आणि भेद हे दोन गुण पाहिले जातात सिमिलॅरिटी म्हणजे साम्य डिफरन्सेस म्हणजे भेद असे दोन गुण पाहिले जातात आणि मग त्यांच्यावरून हा बेस समजण्यात येतो सिमिलॅरिटी अँड डिफरन्सेस आर द बेस ऑफ क्लासिफिकेशन क्लासिफिकेशनचे हे बेस आहे बेस आहेत तर या प्रश्नाचं उत्तर असं आहे की सिमिलॅरिटी जी आहे ती सिमिलॅरिटी आपल्याला विचारात घ्यावी लागते आणि डिफरन्सेस बी विचारात घ्यावे लागतात मग त्याचं उत्तर जर तुम्हाला लिहायचं असेल तर असं लिहिता येईल लिव्हिंग ऑर्गॅनिझम हॅव बीन क्लासिफाईड ऑन द बेसिस ऑफ देअर कॅरेक्टरिस्टिक्स मेनली सिमिलॅरिटी अँड डिफरन्सेस अशा पद्धतीचं उत्तर म्हणजे साम्य आणि भेद विचारात घेऊन हे वर्गीकरण करण्यात येतं अशा पद्धतीचं ते उत्तर तुमचं थोडंसं असायला हवं समजते सर्वांना पुढे काय म्हटलेलं आहे बघा यू हॅव ऑलरेडी स्टडीड द किंगडम मोनेरा म्हणजे तुम्ही मागच्या इयत्तेमध्ये मोनेरा हा किंगडम पाहिलेला आहे नंतर प्रोटेस्टा पाहिलेला आहे फंगी म्हणजे कवकं पाहिलेले आहेत ऑफ द फाईव्ह किंगडम क्लासिफिकेशन आता फाईव किंगडम क्लासिफिकेशन आहे ना ही विटाकर यांची एक पद्धती आहे विटाकर यांनी एकोणीसशे एकोणसत्तरला समजते तुम्हाला एकोणीसशे एकोणसत्तर साली विटाकर यांनी इथे थोडंसं तुमच्या बुकमध्ये किती दिलं आहे बघा साल मला वाटतं फाय नाईन दिलं आहे की सिक्स नाईन काही पुस्तकामध्ये फाय नाईन असेल ते सिक्स नाईन पाहिजे होतं वन नाईन सिक्स नाईन मग फाईव किंगडम क्लासिफिकेशन म्हणजे त्याला पंचसृष्टी पद्धती असं म्हणतात आता पंचसृष्टी पद्धत काय होती बघा फाईव किंगडम क्लासिफिकेशन इज द सिस्टम प्रपोज्ड बाय रॉबर्ट विटाकर विटाकर यांनी प्रपोज केलेली आपल्या आपल्या समोर आणलेली ही एक वर्गीकरणाची पद्धत आहे किती साली आणलेली आहे एकोणीसशे एकोणसत्तर साली फॉर द स्टडी ऑफ लिव्हिंग सजीव सजीवसृष्टीचा अभ्यास करण्यासाठी आपल्यासमोर पंचसृष्टी पद्धती आणलेल्या आहे त्यामध्ये पाच वेगवेगळे निकष डोळ्यासमोर ठेवून पाच गटात त्याचं विभाजन केलेलं आहे समजलं म्हणजे प्रो कॅरेटिक यू कॅरेटिक युनिसेल्युलर मल्टीसेल्युलर विदाउट वॉल विदाउट सेल, सेल। समजलं नंतर विथ वॉल ॲट्रोट्रॉपस हेट्रोट्रॉपस अशा अनेक अनेक म्हणजे निकष डोळ्यासमोर ठेवून त्यांनी एक वर्गीकरण करून आपल्यासमोर मांडलं वॉट आर द हिडन सिक्रेट्स ऑफ द किंगडम प्लॅन प्लॅन्टी विच इम्पोर्ट धीस ग्रीन फ्रेशनेस टू द सराउंडिंग म्हणजे आपल्या परिसराला आपल्या अवतीभोवती हा जो परिसर आहे त्या परिसराला हिरवाई देणाऱ्या अशा या वनस्पतीसृष्टीमध्ये कोणती सिक्रेट्स दडलेले आहेत हिडन सिक्रेट्स ऑफ द किंगडम प्लॅन्टी म्हणजे वनस्पतीसृष्टीमध्ये कोणत्या पद्धतीची रहस्य दडलेले आहेत त्यामध्ये कोणती विविधता आहे समजलं बघा त्यासाठी सराउंडिंग असा एक शब्द नंतर फ्रेशनेस असा शब्द आहे हिडन सिक्रेट्स आहेत की नाही जस्ट नाव जस्ट हाऊ मच डायव्हर्सिटी इज देअर इन द किंगडम लेटस सी आणि त्यामध्ये कोणत्या प्रकारची विविधता लपलेली आहेत ते सुद्धा आपल्याला या लेसनमध्ये पाहायचं आहे म्हणजे आपण थोडासा आढावा घेतलेला या लेसनमध्ये आपल्याला काय शिकायचं हे यावरून आपल्याला कळलं असेल वर्गीकरण शिकायचं आहे आपणाला आणि त्याच्या बाजूलाच एक चार्ट दिलेला आहे बघा हिरव्या कलरमध्ये <coughs> तुम्ही जर पाहिला हा चार्ट तर हा रॉबर्ट विटाकर यांनी प्रथम मांडलेला आपल्या पंचसृष्टी पद्धतीनुसार मांडलेला हा चार्ट आहे या चार्टमध्ये बघा लिव्हिंग ऑर्गॅनिझमचे पहिले त्यांनी दोन भाग पाडलेले आहेत एक प्रो कॅरेटिक त्याला दृश्य केंद्रीय असं म्हणतात आदिकेंद्रिय आणि दृश्य केंद्री म्हणजे हा जो प्रो कॅरोटिक आहे तो आदिकेंद्रिकीय असतो आणि यू कॅरोटिक आहे हा दृश्य असतो चांगलं लक्षात ठेवा अधिकेंद्रिकेचा एक भाग आपण मागच्या वर्षी पाहिलेला होता मोनेरो नंतर दृश्य केंद्रिकेमध्ये एनिसेल्युलर आणि मल्टी सेल्युलर म्हणजे एकपेशीय आणि अनेक पेशीय एकपेशीमध्ये एक पेशी एकच गट पाहिलेला होता प्रोटिस्टा मल्टी सेल्युलरमध्ये मात्र सेल असणारे आणि सेल नसणारे म्हणजे सेलवॉल असणारे आणि सेलवॉल नसणारे म्हणजे पेशीभित्तिका असणारे आणि पेशीभित्तिका नसणारे त्यामध्ये पेशीभित्तिका नसणारे जे होते त्यामध्ये पेशीभित्तिका नसणारे फक्त प्राणीवर्ग होता ॲनिमलमध्ये कोणी नव्हतं आणि याच्यामध्ये पेशीभित्तिका असणाऱ्यामध्ये ॲटोट्रॉपस आणि हेट्रोट्रॉपस म्हणजे वनस्पती वनस्पतीवर्ग आणि परपोषी म्हणजे फंगी जमातीचा किंवा फंगी या वर्गातला हा वनस्पती वर्ग होता अशा पद्धतीनं हा चार्टही आपण पाहिला त्याच्यानंतर आपण थोडंसं आता या लेसनकडे वळूयाला की नाही किंगडम प्लॅन्टी म्हणजे सृष्टी वनस्पती वनस्पती सृष्टीचा आपण अभ्यास करायला निघालो आहे त्याच्या अगोदर आपणाला या विटेकरनं मांडलेलं एकोणीसशे एकोणसत्तर साली मांडलेली ही पंचसृष्टी म्हणजे फाईव्ह किंगडम क्लासिफिकेशन सिस्टम प्रोपोर्ड बाय रॉबर्ट विटाकर इन 1969 सिक्स्टी नाईन फॉर द स्टडी ऑफ लिविंग ऑर्गॅनिझम ही आपल्याला थोडीशी माहीत असली पाहिजे आपल्या परिसरात विविधतेनं नटलेला हा परिसर त्यामध्ये त्या परिसराला हिरवाई देणारी किंवा हिरवाईनं नटवणाऱ्या ह्या ज्या वनस्पती आहेत त्यांचं सिक्रेट आपल्याला थोडंसं जाणून घेतलं पाहिजे त्यांच्यामधली विविधता जाणून घेतली पाहिजे अशा अशा याचा अशा उद्देशानं दिलेला आले सर आता यू टेलमध्ये तुम्हाला एक प्रश्न विचारलेला आहे बघा विच आर द स्पेशियल सेल ऑरगॅनिल्स दॅट डिफरन्सिएट प्लांट सेल्स अँड ॲनिमल सेल्स म्हणजे प्रश्न असा आहे वनस्पती पेशीमध्ये असणारी कोणती वैशिष्ट्यपूर्ण अनेक अंगकं आहेत तिला प्राणीपेक्षापेक्षा पेशीपेक्षा वेगळे ठरवता येतं म्हणजे प्राणी पेशीपेक्षा वेगळे असणाऱ्या काही अंगकं प्राणी पेशीमध्ये आहेत का असं तो प्रश्न विचारलेला आहे तर रॉबर्ट विटाकर या शास्त्रज्ञाने वर्गीकरणाची पंचसृष्टी पद्धत जी मांडली त्यामध्ये ते गट वर्गीकरण शिकत असतानासुद्धा आपण पाहिलेलं आहे बघा त्याचं उत्तर असं आहे या प्रश्नाला हरित जे असतात म्हणजे वनस्पतीमध्ये जी हरित लवकरं असतात ती प्राण्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही म्हणजे क्लोरोप्लास्टीज आर स्पेशल सेल ऑर्गॅनिक्स क्लोरोप्लास्ट क्लोरोप्लास्ट क्लोरोफा प्लास्ट आर द स्पेशल सेल ऑर्गॅनिक्स फाऊंड इन प्लांट दे आर नॉट फाउंड इन ॲनिमल सेल दॅट डिफरन्स एट प्लांट सेल अँड एनिमल सेल समजलं तुम्हाला म्हणजे काय असतं माहिती आहे का की पेशी आणि पेशी जे असतात ना त्यामध्ये फरक काय असतो असा प्रश्न विचारला आहे वनस्पतीपेशीमध्ये क्लोरोप्लास्ट असतं ते प्राणी प्ला प्लेशीमध्ये नसतं हा त्यांच्या दोन्हीमधला डिफरन्स आपल्याला पाहायला मिळतो नंतर पहिला पॅरेग्राफ बघा द ग्रुप ऑफ ॲटोट्रॉपिक लिव्हिंग ऑर्गॅनिझम हॅव्हिंग यू कॅरोटिक सेल्स विच सेल वॉल इज द ग्रुप ऑफ प्लांट्स म्हणजे पेशीभित्तिकायुक्त दृश्य केंद्रिकीय पेशी असणाऱ्या स्वयंपोशी सजीवांच्या समूह वनस्पती असं म्हणतात आता वनस्पतीची म्हणजे आपणाला वनस्पतीची व्याख्या इथे दिलेली आहे प्लांट्स म्हणजे काय प्लांट्स म्हणजे कशाला प्लांट्स म्हणतात द ग्रुप ऑफ ॲटोट्रॉपिक ॲटोट्रॉपिक म्हणजे स्वयंपोषी लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजे सजीव अशा स्वयंपोषी सजीव हॅविंग यू कॅरोटिक जे दृश्य सेल्स ज्यांच्यामध्ये असतात यू कॅरोटिक म्हणजे दृश्य केंद्रकी या दृश्य केंद्रकी आणि स्वयंपोषी असणाऱ्या पेशी सेल्स विच वॉल की ज्याच्यामध्ये पेशी भित्तिकाही असते म्हणजे काय माहीत आहे पेशी भत्तिका युक्त असं दृश्य की पेशी असणाऱ्या स्वयंपोशी सजीवांच्या समूहाला प्लांट असं म्हणतात प्लांट्स हॅव हो बिकम ऑटोट्रॉपिक ॲज दे कॅन परफॉर्म फोटोसेंथेसिस बघा ही जी वनस्पती असते ना प्लांट्स म्हणजे वनस्पती प्लांट्स हॅव हो बिकम ऑटोट्रॉपिक ॲटोट्रॉपिक म्हणजे काय रे स्वयंपोशी हे वनस्पती स्वयंपोशी असतात कारण ॲज दे कॅन परफॉर्म फोटोसेनथेसिस म्हणून त्या फोटोसेनथेसिसमध्ये भाग घेतात का भाग घेऊ शकतात विथ द हेल्प ऑफ क्लोरोफिल म्हणजे त्यांच्यामध्ये क्लोरोफिल असतं त्यांच्या साह्यानं प्राणी या प्रोसेसमध्ये फोटोसेंथेसिसमध्ये भाग घेऊ शकत नाही त्याचं कारण आहे प्राण्यामध्ये क्लोरोफिल असतं लिव्हिंग ऑर्गॅनिझम ऑफ किंगडम प्लॅन्ट आर द मेन सोर्स ऑफ फूड फॉर ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम बघा या पृथ्वी तलावावरती वनस्पतीसृष्टीमध्ये असलेले सर्व सजीव हे इतर सजीवांपेक्षा अन्नाचे प्रमुख स्रोत आहेत म्हणजे वनस्पतीसृष्टीमध्ये बऱ्याचशा वनस्पती, वनस्पती अन्नाचे स्रोत म्हणूनच जन्माला येतात म्हणजे आपणाला सर्वात मोठ्या प्रमाणात वनस्पतीपासून अन्न मिळतं आता बेसिस ऑफ क्लासिफिकेशन म्हणजे वर्गीकरणाचा आधार वर्गीकरण कशाच्या सहाय्यानं केलं जातं पहिल्या प्रश्नामध्येही मी सांगितलेलं आहे सजीवाचं वर्गीकरण कसं करण्यात येतं त्यामध्येही मी बोललो की सिमिलॅरिटी अँड डिफरन्सेस आर द मेन कॅरेक्टरस्टिक फॉर डुईंग द क्लासिफिकेशन इन प्लांट्स म्हणजे प्लांट्समध्ये जर आपल्याला क्लासिफिकेशन करायचं असेल तर साम्याने भेद विचारात घ्यावा लागतो वर्गीकरणाचा आधार इथे दिलेला आहे बघा द प्रेझेन्स और ॲबसेन्स ऑफ ऑर्गन्स इज द फर्स्ट क्रायटेरिया फॉर क्ल क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स म्हणजे पहिला जर गुण तुमच्याकडे कोणता पाहिजे म्हणजे वनस्पतीचं वर्गीकरण करत असताना अनेक लक्षणं वनस्पतीची विचारात घेतली जातात त्यातलं पहिलं लक्षण आहे वनस्पतींना अवयव असणं आणि नसणं द प्रजेन्स ऑर ऑर ऑबसेन्स म्हणजे असणं किंवा नसणं कशाचं ऑर्गन्स म्हणजे अवयव इज द फर्स्ट क्रिएशन सॉरी क्रायटे काय इज द फर्स्ट क्रिटेरियन क्रायटेरियन ऑफ द क्लासिफिकेशन ऑफ प्लान्ट क्लासिफिकेशन करण्यासाठी आपणाला आवश्यक आहे ते म्हणजे आपणाला आवश्यक लक्षण वनस्पतीमध्ये पाहावं लागतं ते म्हणजे वनस्पतीमध्ये अवयव असणं आणि नसणं पुढे बघा द प्रेझेन्स ऑर ॲबसेन्स ऑफ सेपरेट कंडक्टिंग टिश्यू ऑफ कंडक्शन ऑफ वॉटर अँड फूड म्हणजे वनस्पतीमध्ये पाणी आणि अन्नाचं वहन करण्यासाठी जी सिस्टम लागते म्हणजे ला स्वतंत्र उती असणं हे लक्षण पाहिलं जातं म्हणजे त्या वनस्पतीमध्ये पाणी आणि अन्नाचं वहन करण्यासाठी स्वतंत्र उतीसंस्था संस्था आहे किंवा उतीसंस्था नाही त्याला उतीसंस्था म्हणण्याऐवजी रसवाहिन्या जलवाहिन्या म्हटलं तरी चालेल काही वनस्पतीमध्ये रसवायने जलवाहिन्या असतात काही वनस्पतीमध्ये रसवाहिन्या आणि जलवाहिन्या नसतात म्हटलं अशी वेगवेगळी लक्षणं हे क्लासिफिकेशन करत असताना आपल्याला पाहायला मिळतात ही वेगवेगळी लक्षणं या ठिकाणी आपल्याला पाहायचे आहेत ही पाहत असताना वेगवेगळी लक्षणं पाहत असताना आपण एक एक करून पाहतोय दोन पाहिली पहिलं जे लक्षण होतं ते होतं प्रेजेंस ऑर ऑबसेन्स ऑफ और ऑर्गन्स म्हणजे अवयव अंगक आहेत किंवा नाही नंतरचं होतं प्रजेन्स ऑर ऑबसेन्स ऑफ अप सेपरेट सेपरेट कंडक्टिंग टिश्यूज फॉर द कंडक्शन ऑफ फूड अँड वॉटर म्हणजे पाणी आणि वन वनस्पतीला आवश्यक असणारं अन्न आणि पाणी वाहून येण्यासाठी टिश्यू संस्था आहे किंवा नाही हे एक लक्षण पाहिलं जातं आणि तिसरं काय आहे बघा तिसरं असं आहे की डू द प्लांट्स बिअर सीड्स म्हणजे प्लॅन्टसमध्ये बिया आहेत किंवा नाहीत इफ दे डू देन वेदर द दे सीड्स आर एनक्लोज्ड इन अ फ्रूट और नॉट इज ऑल्सो अ इम्पॉर्टंट क्रायटेरियन फॉर क्लासिफिकेशन बघा त्याच्यानंतर त्या वनस्पतीला बिया असतात किंवा नाही हे लक्षण पाहिलं जातं मग बिया जर असतील तर त्या बियावरती आवरण आहे किंवा नाही एनक्लोज्ड इन द फ्रूट ऑर नॉट म्हणजे क्लासिफिकेशनचे हे क्रायटेरिया आहेत क्लासिफिकेशनची म्हणजे पाहत असताना वनस्पतीच्यामध्ये ही लक्षणं पाहिली जातात हे गुण पाहिले जातात आणि मग क्लासिफिकेशन केलं जातं प्लॅन्ट आर फायनली प्लॅन्ट आर ग्रुपड डिपेंडिंग अपॉन द नंबर ऑफ डिपेंडिंग अपॉन द नंबर ऑफ कोटेलडन इन द सीड्स म्हणजे सीड्स जे असतात वनस्पती ज्या आहेत त्या शेवटी काय असतं माहिती त्या बियामध्ये बीजपत्रांच्या संख्येवरून म्हणजे कॉटिल्डन्स म्हणजे ही जी संख्या आहे बीजपत्रांची त्या संख्येवर वनस्पतीचे वेगवेगळे गट तयार केले जातात म्हणजे कळाल तुम्हाला म्हणजे डाळी होतात किंवा नाही हे बघायचं दोन भाग होतात का बियाचे त्यावरून आणखी एक बीजपत्री आणि द्विबीजपत्री असं वर्गीकरण असतं At the higher level of plant classification, different characteristics are considered for the classification. मन्जे वनस्पति वर्गी करना चे उच्य स्तरा मदे, फुल, फड, बिया, एन, किवा न, एन, या उरुन सुद्धा, वनस्पति चे दोन गट पड़तात। कुंते दंग, दोन गट पड़तात। At the higher level of plants classification, different characteristics are considered for classification, easy। म्हणजे फॉर एक्झाम्पल डिपेंडिंग अपॉन द अब्सेन्स ऑर प्रेझेन्स ऑफ फ्लावर फ्रूट अँड सीड्स म्हणजे फुलं फळं आणि बिया येतात की नाही यावरून वनस्पतीमध्ये प्लांट्स आर क्लासिफाईड ॲज क्रिप्टोगॅम्स अँड फॅनेरिओ गॅम्स म्हणजे वनस्पतीमध्ये फुलं फळं बिया येतात की नाही यावरून बीजपत्री आणि अबीजपत्री क्रिप्टोगॅम म्हणजे बीजपत्री आणि फॅनेरो गॅम्स म्हणजे अबीजपत्री डिपेंडिंग अपॉन वेदर सीड्स आर एनक्लोज्ड विथ अ फ्रूट म्हणजे पुन्हा ह्या बिया असल्या की त्यावरती फ्रूट म्हणजे आवरण आहे किंवा नाही अर नॉट पॅनरोग्रॅम्स आर क्लासिफाईड ॲज जिम्नोस्पर्म अँड एनजिओस्पर्म म्हणजे त्या बीजांवरती बीजांमध्ये असणाऱ्या बीजपत्रांच्या संख्येवरून एक बीजपत्री आणि दुस बीजपत्रे पहिल्यांदा नंतर एक बीजपत्री आणि द्विबीजपत्री झाल्यानंतर पुढची स्टेप असते ती म्हणजे जिम्नोस्पर्म आणि एन म्हणजे एक बीजपत्री आणि द्विबीजपत्री अनावृत्तबीजी आवृत्तबीजी एक बीजपत्री आणि द्विबीजपत्री असा हा चार्ट असतो तुम्ही जर शेवटचं पेज पाहिलं सर्वात प्रथम जर शेवटचं पेज पाहिलं तर त्या शेवटच्या पेजवरती बघा एक चार्ट दिलेला आहे तुम्हाला हा चार्ट आहे तो किंगडम प्लांट्स असं म्हटलेलं आहे म्हणजे वनस्पतीशास्त्र जे आहे वनस्पतींचं वर्गीकरण म्हणजे वर्गीकरण करत असताना कोणकोणते क्रायटेरिया विचारात घेतले जातात पहिल्यांदा क्रिप्टोग्रॅम्स आणि फॅनेरोग्रॅम्स नंतर थॅलोफायटा ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटा नंतर फेन्रोग्रॅम्समध्ये जिम्नोस्पर्म अँजिओस्पर्म नंतर डायकॉटलडेन डन्स आणि मोनोकॉटल डन्स अशा पद्धतीनं हे गट पाडले जातात हे पहिल्यांदा तुम्ही व्यवस्थित चार्ट करून घेतला की सारा लेसन या चार्टमध्ये सामावलेला आहे नंतर आपल्या मुद्द्याकडे आपण जाऊया आपण पाहतो तो वर्गीकरण करत असताना कोणकोणते निकष लावले जातात आहे की नाही तर डिपेंडिंग अपॉन द नंबर ऑफ कॉटेलडन्स इन सीड्स म्हणजे सीडच्यावरती सीडचे दोन भाग होतात किंवा नाही होत अशा पद्धतीनं काय केलं जातं अशा पद्धतीनं हे सरळ हाताळलं जातं किंवा वर्गीकरण करण्यात येतं आता हे जे वर्गीकरण आहे ते वर्गीकरण एक चार्टच्या स्वरूपात शेवटच्या पेजवरती दिलेलं आहे त्यामध्ये पहिला जो गट आहे त्याला क्रिप्टो गॅम्स असं म्हणायचं आता आपण एक एक अभ्यास करणार आहोत म्हणजे उपसृष्टी अबीजपत्री काय म्हणायचं त्याला अबीजपत्री म्हणायचं त्याच्या अगोदर इकडे एक चार्ट दिलेला आहे बघा आणि इंट्रोडक्शन टू सायंटिस्ट असं म्हटलेलं आहे इंट्रॉडक्शन टू सायंटिस्ट म्हणजे शास्त्रज्ञांची ओळख म्हणजे ओळखशास्त्रज्ञाची परिचयशास्त्रज्ञाचा असं एक सदर दिलेला आहे इन एटीन थर्टी थ्री इचर काय नाव आहे एचर अ बोट बोटनिस्ट म्हणजे वनस्पतिशास्त्रज्ञ आहे हा बोटनिस्ट म्हणजे वनस्पतिशास्त्रज्ञ क्लासिफाईड द किंगडम प्लॅन्ट इन टू टू सब किंगडम ॲज अ रिझल्ट ऑफ टू सब सम किंगडम क्रिप्टोग्रॅम्स अँड फॅनरोग्रॅम्स आर कन्सिडर्ड फॉर प्लॅन्ट क्लासिफिकेशन हा जो एचर नावाचा वनस्पतिशास्त्रज्ञ होऊन गेला त्यांना अठराशे त्र्याऐंशीमध्ये वनस्पतीसृष्टीचे दोन उपसृष्टीमध्ये वर्गीकरण केले त्यानुसार अबीजपत्री आणि बीजपत्री अशा दोन उपसृष्टीचा विचार वनस्पती वर्गीकरणासाठी केला जातो आता त्यातला पहिला जो आहे तो आहे उपसृष्टी काय नाव आहे तिचं अबीजपत्री म्हणजे क्रिप्टोग्रॅम्स म्हणजे ज्यामध्ये बीज नसतात अशा वनस्पती बिया नसतात अशा वनस्पती म्हणजे फळफूल नसणार समजलं काही काही वनस्पतीमध्ये तरी पानं आणि फांद्याही नसतात काहीमध्ये पानं फांदे असतात आणि फळं फुलं नसतात बी नसतात बी तर सर्वांमध्येच नसतात हा जो गट आहे बिया नसणारा अबीजपत्री आहे समजलं अबीज म्हणजे बीज नसणारा लक्षात ठेवा इथून पुढे आता अबीजपत्री म्हणजे कसला बीज नसणारा आता बघा हा जो बीज नसणारा गट आहे त्यांची लक्षणं काय काय असतात सर्च फॉर द पाऊंड विथ ग्रीनिश वॉटर कलेक्ट सम ऑफ द ग्रीन फायबर्स फ्रॉम द वॉटर पुट द फायबर्स इन अ पेट्री डिश अँड वॉश देन क्लीन विथ वॉटर बट वन ऑफ द फायबर्स इन द ड्रॉप ऑफ वॉटर ऑन द ग्लास स्लाइड्स अँड स्प्रेड इट ऑन स्ट्रेट म्हणजे काय करायला सांगितलं तुमच्यासाठी एक कृती दिलेली आहे ती कृती असे आहे हिरवट रंगाचं पाणी असणारं डबकं शोधायचं म्हणजे हिरवट रंग झालेला आहे पाण्याचा कशामुळे हिरवट रंग होतो शेवाळ वगैरे जास्त साठल्यामुळं पाण्यातील हिरवे तंतू गोळा करायचे आणि ते पेट्री डिशमध्ये ठेवायचे पेट्री डिश असते याच्यामध्ये प्रयोगशाळेमध्ये त्या पेट्री डिशमध्ये ठेवायचे ते स्वच्छ करायचे आणि त्यातला एखादा तंतू काचपट्टीवर पाण्याच्या थेंबात सरळ पसरून ठेवायचा अशा पद्धतीचा एक प्रयोग करायला सांगितलेला आहे मग काय दिसेल तुम्हाला पोटं कवर स्लीप ओव्हर द स्लाइड त्या स्लाइडच्या त्या धाग्यावरती बरोबर तो धागा पाण्याच्या फ्लोबरोबर इकडे तिकडे जाऊन वरून कवर स्लीप टाकायची एक अत्यंत पातळ अशी काचेची ही कवर स्लिप प्रयोगशाळेमध्ये असते

असे काही थ्रेड लाईक क्लोरोप्लास्ट दिसतील ते सेलमध्ये इन द स्ट्रेट फायबर म्हणजे तो स्ट्रेट फायबर आहे त्यामध्ये तुम्हाला कंपाऊंड मायक्रोस्कोपच्या सहाय्यानं सहज पाहायला मिळतील धीस प्लांट इज नोन आहे स्पायरोगायरा तो जो प्लांट प्लांट आहे ना त्याला स्पायरोगायरा असं म्हणतात हा स्पायरोगायरा खाली दिलेला आहे सिक्स पॉईंट वनमध्ये प्लांट ऑफ द थॅलोफायटा डिव्हिजन असं दिलेलं आहे आता आपल्याला थॅलोफायटा डिव्हिजन पाहिजे थॅलोफायटा याचा अर्थ आहे या थॅलोफायटामध्ये येणाऱ्या ज्या वनस्पती आहेत म्हणजे अबीजपत्री म्हणजे क्रिप्टोग्रॅम्समध्ये पहिला विभाग आहे थॅलोफायटा दुसरा विभाग आहे ब्रायोफायटा आणि तिसरा विभाग आहे टेरिडोफायटा असे तीन विभाग आपल्याला क्रिप्टोग्रॅम्समध्ये पाहिजे आहेत म्हणजे अबिजपत्री वनस्पतीमध्ये थॅलोफायटा ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटा असे तीन गट पाहिजेत त्यातला पहिला आपण पाहूया हा कोणता गट आहे थॅलोफायटा गट आता हा जो थॅलोफायटा गट आहे त्याची वैशिष्ट्य काय आहेत पहा यांची वैशिष्ट्य सांगता आली पाहिजेत आपणाला थॅलोफायटा गटाची वैशिष्ट्य सांगा म्हटलं की लगेच आपल्याला ती सांगता यायला पाहिजेत आता थॅलोफायटा गटाची वैशिष्ट्य इथं दिलेली आहेत बघा दीज प्लांट्स ग्रोज मेनली इन वॉटर या गटात येणाऱ्या वनस्पती ज्या असतात त्या मेनली पाण्यामध्ये वाढत असतात धीस ग्रुप ऑफ प्लांट्स विच डू नॉट हॅव स्पेसिफिक पार्ट लाईक रूट स्टेम लिव्ह फ्लावर बट आर ॲटोट्रॉपिक ड्यू टू प्रेझेन्स ऑफ क्लोरोफिल बघा या गटामध्ये येणाऱ्या वनस्पती असतात ना त्या वनस्पतींना मूळ खोड पान फूल फळ अजिबात काही नसतं पण या तरी असं असलं तरी त्या ॲटोट्रॉपिक म्हणजे स्वयंपोषे असतात का कारण त्यांच्यामध्ये क्लोरोफिल असतं म्हणून ते हिरवे दिसतात ना तुम्ही चित्रामध्ये जर पाकृतीमध्ये जरी पाहिलं तरी ते हिरवे दिसण्याचं कारण तेच आहे त्यांनाच अलगी असं म्हणतात म्हणजे या शैवाळं असं म्हणतात त्यांना अलगी शो ग्रेट डायव्हर्सिटी या अलगीमध्ये सुद्धा अनेक प्रकारची विविधता आपल्याला पाहायला मिळते दे मे बी युनिसेल्युलर मल्टीसेल्युलर म्हणजे या ज्या अलगी शैवाल जे असतात ना ती फार मोठ्या आकाराची असतात अतिसूक्ष्म असतात आणि बहुपेशीही असतात एकपेशीही असतात बघा इथं काय काय म्हटलेलं आहे दे मे बी युनिसेल्युलर ऑर मल्टिसेल्युलर अँड मायक्रोस्कोपिक और लार्ज म्हणजे सु अतिसूक्ष्मी असतात आणि मोठे असतात एक पेशी असतात बहुपेशी असतात एक्झाम्पल दिलं आहे फॉर एक्झाम्पल अलगी आर द स्पायरोगायरा म्हणजे स्पायरोगायरा नावाचं जे शैवाल आहे ते उदाहरण म्हणून दिलेलं आहे एलोथ्रिक्स उलवा सरगॅसम या ज्या साऱ्या वनस्पती आहेत ए टी सी सम ऑफ दीज आर फाऊंड इन फ्रेश वॉटर are found in, fresh water, while in found इन फाऊंड इन सलायन वॉटर म्हणजे यातल्या काही वनस्पती ज्या आहेत त्या पाण्यात आढळतात गोड्या पाण्यात आढळतात फ्रेश वॉटर म्हणजे गोडं पाणी आणि सलायन वॉटर म्हणजे खारं पाणी म्हणजे दोन्ही प्रकारच्या बघा विविधता किती आहे सैवालामध्ये सुद्धा सैवाल वेगवेगळ्या वेग प्रकारचे आहेत या सैवालामध्ये अनेक प्रकारची विविधता दिसते एक तर ते एकपेशी आहेत बहुपेशी आहेत अतिसूक्ष्म आहेत लार्जही आहेत नंतर त्यांची उदाहरणेही काही दिलेली आहेत स्पायरोगायरा एलो आहे एलोथ्रिक्स आहे उलवा आहे सर्ग्यासम आहे सम ऑफ दीज आर फाऊंड इन फ्रेश वॉटर काही गोड्या पाण्यात आढळतात काही खाऱ्या पाण्यात आढळतात दीज प्लांट्स युजली हॅव सॉफ्ट अँड फायबर लाईक बॉडी त्यांचं जे शरीर असतं ते मऊ आणि फायबर म्हणजे तंतू तंतूची बॉडी बनलेली असते वेरियस टाईप ऑफ फंगी लाईक इस्ट अँड मोल्ड्स विच डू नॉट हॅव क्लोरोफिल आर ऑल्सो इन्क्लुडेड इन धीस ग्रुप बघा यामध्ये खऱ्या पाण्यात आणि गोड्या पाण्यात ही सैवाला आढळतात या वनस्पतीचं शरीर प्रामुख्याने मऊ आणि तंतुरूपी असतं पण याच गटामध्ये हरित लवकर नसलेल्या विविध प्रकारच्या किण्व किंवा बुरश्यांचा स्वतंत्रपणे समावेश होतो त्यांना कवकं असं म्हणतात आता कवकांचं नक्की काय आहे सांगतो ते पुस्तकात तुम्हाला दिलेलं नाही आहे कवकांच्या बाबतीत असं आहे की फार पूर्वीचं वर्गीकरण जे होतं त्या कवकांना या थॅलोफायटा गटामध्ये समाविष्ट करण्यात आलेलं होतं पण नंतरच्या काळामध्ये संशोधन झालं आणि हा जो थॅलोफायटा गटात टाकलेला कवकाचा जो भाग आहे किंवा कवक नावाच्या ज्या वनस्पती आहेत आहे तिला वनस्पतीच समजलं जात नाही अलीकडच्या कर काळामध्ये त्यामुळे या गटातून त्यांना आत्ता वगळण्यात आलं आहे पण पहिल्या वर्गीकरणामध्ये कवकं ही थॅलोफायटामध्ये येतात आता ही थॅलोफायटाची झाली लक्षणं ही लक्षणं म्हणजे कोणकोणती लक्षणं होती असं जर तुम्ही बघितलं तर या लक्षणामध्ये वेगवेगळी लक्षणं तुम्हाला पाहायला मिळतील त्यांचं त्याच्यामधलं एक लक्षण होतं म्हणजे जर थॅलोफायटा गटातली लक्षणं सांगा असं जर तुम्हाला विचारलं किंवा सांगायला सांगितली तर पट 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 सांगता आली पाहिजेत त्यातलं एक लक्षण होतं थॅलोफायटा विभागातील वनस्पती जलीय असतात आणि गोड्या पाण्यात काही तर काही खऱ्या पाण्यात असतात त्यांना विशिष्ट अवयव नसतात मूळ नसतं खोड नसतं पानं नसतात फुलं नसतात ओके या स्वयंपोषी असतात त्यांच्या थारीत लवकर असतं उदाहरणार्थ सैवाल सैवाल अनेक प्रकारचे असतात त्यांचं शरीर मऊ असतं तंतुरूपी असतं उदाहरणार्थ एकपेशीय बहुपेशी शैवाल असू शकतं अतिसूक्ष्म असतं तर काही शैवाल ठळक मोठ्या सुद्धा असतात स्पायरोगायरा युलिथ्रिक्स सरगॅसम उलवा कारा ही त्याची उदाहरणं आहेत ओके पण काय माहिती आहे याला एक यामध्ये थोडासा बदल आहे तो पुस्तकात दिलेला नाही तो मी तुम्हाला सांगतो जुन्या वर्गीकरण पद्धतीनुसार या गटामध्ये हरितद्रव नसलेल्या विविध प्रकारच्या कवकांचा समावेश केला केलेला होता परंतु आता काय झालेलं आहे माहिती आहे आता कवक परपोषी असल्यामुळे आता त्यांना वनस्पतीचा दर्जा दिला जात नाही नवीन संशोधनानुसार अशा कवक वर्गात फंगी किन व बुरशींचा समावेश होतो समजलं अशा पद्धतीनं हा थॅलोपायटा गट कशामध्ये येतो क्रिप्टोगॅम्समध्ये पहिला विभाग थॅलोफायटा आणि त्याचं उदाहरण स्पायरोगायरा म्हणून तुम्ही पाठ करायचं आणि ते जे आकृतीखाली देखे दाखवलेले आहे स्पायरोगायराची स्पायरल क्लोरोप्लास्ट एक म्हणजे सर्पिल हरित लवक आहेत ही हरित लवक आहेत हिरवी जी दिसतात ना एकमेकात गुंतलेली फितीसारखी सारखी ती हरित लवक आहेत आणि त्यांच्यामध्ये कण आहेत बघा ते काळ्या कलरचे त्यांना म्हणतात पायरेनॉइड्स पायरेनॉइडस म्हणजे हे त्यांच्यामध्ये असणारे कण आहेत पायरेनॉइड्सचे नंतर मध्यभागी पिवळा जो दिसतोय तो न्यूक्लियस आहे आणि बाहेरचं जे आवरण आहे दोन भिंतीचं तयार झालेलं त्याला पेशी असं म्हणतात ओके असे वेगवेगळे अंग असणारी ही पेशी स्पायरोगाची तुम्हाला उदाहरणं म्हणून जी आकृती काढायची आणि त्याबद्दल तुम्हाला लिहिता आलं पाहिजे बाकी क्लोरा उलवा या आकृत्या करायची काही गरज नाही फक्त स्पायरोगायराची आकृती तुम्हाला नक्की आली पाहिजे कारण ही आकृती तुम्हाला प्रत्येक वर्षी नववीच्या वर्षी दहावीच्या वर्षी पुढे अकरावी बारावी स्पायरोगायरा असतेच ओके पुढे दुसरी डिव्हिजन म्हणजे विभाग दुसरा थॅलोफायटा झाल्यानंतर आता ब्रायोफायटा ऑब्झर्व अँड डिस्कसमध्ये काय दिले बघा यू मे यू मे हॅव हॅव सीन अ लुईस ग्रीन सॉफ्ट कार्पेट ऑन ओल्ड वॉल्स ब्रिक्स अँड रॉक्स इन द रेनी सीझन स्क्रॅप this जेंटली विथ द स्मॉल रोलर observe इट अंडर magnifying लेन्स अँड डिस्कस बघा तुम्हाला एक प्रयोग करायला सांगितलेला आहे कृती करायला सांगितलेलं आहे पावसाळ्याच्या दिवसामध्ये विटांवरती किंवा दगडांवरती किंवा भिंती जुन्या भिंती असतात ना जुन्या घरांच्या त्याच्यावरती हिरवा असा एक थर तुम्हाला पाहायला मिळेल आहे ना जुन्या ओलसर भिंती पाहिल्या असतील तुम्ही किंवा विटावरही असतं खडकावरही असतात हिरव्या गार मऊ गालीचं तुम्ही पाहिलेला असेल छोट्या पट्टीनं तो अलगदपणे खरडवायचा स्क्रॅप इट जेंटली असं म्हटलंय बघा जेंटली म्हणजे अलगदपणे मिळालेल्या वनस्पतीचं भिंगाखाली निरीक्षण करायचं मग त्या भिंगाच्या खाली निरीक्षण केल्यानंतर तुम्हाला ती वनस्पती म्हणजे ब्रायोफायटामधली ही वनस्पती तुम्हाला दिसेल ब्रायोफायटामध्ये प्युनारिया येतं मर्केन्शिया येतं ॲन्थसिरॉस येतं या साऱ्या वनस्पतीची काही लक्षणं तुम्हाला त्यामध्ये दिसतील आता ही जी लक्षणं आहेत या वनस्पतीची ती कोणकोणती लक्षणं आहेत ती, ती बघा कोणता आहे ब्रायोफायटा आता ब्रायोफायटामध्ये काही काही लक्षणं असतात बघा त्याची वैशिष्ट्य बघा ब्रायोफायटा गटाची ही सुद्धा अबिजपत्रीच आहे म्हणजे क्रिप्टोग्रॅम्स क्रिप्टोगॅम्समध्ये येणारीच आहे क्रिप्टोगॅम्स म्हणजे अभिजपत्री वनस्पती उपृष उपसृष्टी अभिजपत्री समजलं सब किंगडम किप्टोग्रॅम्स त्यातला दुसरा भाग आहे बळाव फायटा आपण एक छोटा प्रयोग केला भिंतीवरचं हिरव ग्रीन असं स्क्रॅप काढून घेतलं आणि त्याचं खाली काय केलं आपण निरीक्षण केलं काय दिसतं धीस ग्रुप ऑफ प्लॅन्ट इज कॉल्ड द ॲम्फिबियन्स आता हा जो वनस्पती गट आहे किंवा या गटातील वनस्पती जे आहेत वनस्पतीसृष्टी ही वनस्पतीसृष्टीमध्ये हा जो गट येतो त्याला उभयचर असंही म्हटलं जातं अँफिबियन्स या शब्दाचा अर्थ लक्षात ठेवा आपण आत्तापर्यंत प्राण्यामध्ये ॲम्फिबियन्स असतात बेडूक जमिनीवर राहतो पाण्यात राहतो म्हणून त्यांना उभयचर म्हणतात असं म्हणतो पण या ठिकाणी ॲम्फिबियन्स वनस्पतीसुद्धा असू शकते ऑफ द प्लॅन्ट किंगडम बिकॉज दे ग्रो इन मॉइस्ट सॉईल बट नीड वॉटर फॉर रिप्रोडक्शन त्याचं कारणही दिलेलं आहे बघा त्याचं कारण असं आहे की त्यांची वाढ अत्यंत मॉइस्ट मॉइस्ट या शब्दाचा अर्थ कळतो तुम्हाला मॉइश्ट या शब्दाचा अर्थ आहे ओल्सर ओलसर अशा जागेमध्ये त्यांची वाढ होते पण त्यांना रिप्रोडक्शनसाठी पाणी लागतं म्हणजे ओलसर जागेमध्ये ते जमिनीवरती येतात वाढतात आणि रिप्रोडक्शन पाण्यात करतात म्हणजे पुन्हा पाण्यात जातात कळलं रिप्रोडक्शन म्हणजे कळतं का प्रजनन दिज प्लांट्स आर थॅलॉइड आता हे जे प्लांट्स असतात ना या वनस्पती कशा असतात रे थॅलॉइड मल्टीसेल्युलर अँड ॲटोट्रॉपिक म्हणजे या वनस्पती निम्नस्तरीय बहुपेशीय आणि स्वयंपोशी असतात आता थॅलॉइड्स म्हणजे निम्नपेशीय निम्नपेशीय म्हणजे ज्यांना फळ नाही फूल नाही पान नाही नंतर खोड नाही अशा या वनस्पती असतात ओके मल्टीसेल्युलर म्हणजे बहुपेशीय थॅलॉइड म्हणजे थैलॉइड म्हणजे निम्नस्तरीय अँड ॲटोट्रॉपिक म्हणजे स्वयंपोषी दे प्रोड्यू रिप्रोड्यूस बाय स्पोअर फॉर्मेशन बघा त्यांचं जे रिप्रोडक्शन आहे त्यांच्यामध्ये साधारणतः बीजाणुनिर्मितीनं ते होत असतं म्हणजे प्रजनन हे रिप्रोडक्शन म्हणजे प्रजनन प्रजनन हे बीजाणुनिर्मितीतून होत असतं द स्ट्रक्चर ऑफ द प्लॅन्ट बॉडी ऑफ द ब्रायोफाईट्स इज फ्लॅट म्हणजे ब्रायोफायटा विभागातील वनस्पतीची रचना ना चपटी रिबीनसारखी लांब असते समजलं फ्लॅट रिबन लाईक लाँग विदाउट ट्रू रूट्स त्यांना ट्रू रूट्स नसतात पण काय असतं माहिती आहे रूट नसले तर स्टेमही नसतं रूट स्टेम्स अँड लिव्ज म्हणजे खरं पान नसतं खरं खोड नसतं आणि खरं मुळंही नसतात इन स्टेड म्हणजे असं असलं तरी दे हॅव स्टेम लाईक -like लीप म्हणजे स्टेमसारखा भाग असतो लीप लाईक पार्ट्स असतो आणि रूट लाईक रायफाईड्स असतात समजलं म्हणजे काय माहिती आहे रिबीनसारखा दिसणाऱ्या या वनस्पती जे असतात ना त्यांना खरीखुरी मुळं कोडं पानं नसतात पानासारख्या रचना असतात मुळाऐवजी मुळांसारखे अवयव मुलाब म्हणतात त्याला पाणी आणि अन्नाच्या वहनासाठी बघा पुढे दिलेलं आहे दे डू नॉट हॅव स्पेसिफिक टिश्यू फॉर कंडक्शन ऑफ फूड अँड वॉटर म्हणजे पाणी आणि अन्न यांचं वहन करण्यासाठी विशिष्ट सिस्टम नसते म्हणजे जलवाहिनी आणि रु रसवाहिन्या नसतात ऊतीच नसतात एक्झाम्पल्स आ म्हणजे पुढे एक्झाम्पल दिलेले आहेत मॉस त्यालाच फ्युनॉरिया असं म्हणतात फ्युनॉरिया नंतर मर्केन्शिया नंतर अँ अँथॉशिरॉस अशा वेगवेगळी वेग उदाहरणं आपल्याला किंवा रिक्षिया नावाचं एक उदाहरणं आहे यामध्ये आपल्याला चार उदाहरणं दिलेले आहेत तुम्ही आकृती जर पुढे पाहिली पुढच्या पेजवरती जर तुम्ही गेलात सेवन्टी सेवन तर यामध्ये बघा ब्रायोफायटा गटामध्ये येणाऱ्या या वनस्पतीत कोणकोणते आहेत रे प्लॅन्ट ऑफ द ब्रायोफायटा डिव्हिजन समजलं अँथोसिरास आहे मार्केन्सिया आहे आणि फिनारिया आहे पहिली फिनारियाची आहे त्यामध्ये कोणकोणते भाग आहेत बघा हा जो देंड्याच डेटासारखा वरती गेलेला भाग दिसतो स्टॉक म्हणतात त्याला मराठीत त्याला वृंत म्हणतात आणि त्याच्यावरती कळीसारखा फुलाची जशी कळे असते फुल फुलण्याच्या अगोदर त्याला कॅप्सुल असं म्हटलेलं आहे बघा टिका म्हणतात मराठीत त्याला नंतर पानासारखा भाग असतो पण ते पान नसतं बरं का ते पानासारखं दिसतं लिपलायक पार्ट म्हणायचं त्याला काय म्हणायचं लिपलायक पार्ट किंवा त्याला पानासारखा भाग म्हणायचं आणि खाली अतिशय बारीक का असे काळे काळे रोम असल्यासारखं दिसते बघा बारीक केस असल्यासारखं त्यांना रायझॉइड्स म्हणजे मुलाब असं म्हणतात ती मुळं नसतात मुलाब असतात ही वनस्पती पाहिली तर तिच्यामध्येही तसंच आहे बघा कॅप्सूल आहे स्टॉक आहे लिपलायक पार्ट आहे आणि रायझॉइड्सही आहेत ओके नंतर पुढे तुम्ही अँथोशिरसला बघितलं तरी त्यामध्येही कॅप्सूल आहेत नंतर स्टॉक आहे लिपलाइक पार्ट आहे यामध्ये मात्र मुलाब दिसत नाहीत आहे की नाही पुढे अशा पद्धतीनं हा ब्रायोफायटा असतो त्यांची लक्षणं मात्र नीट लक्षात ठेवायची पुन्हा एकदा वाट वाटलं तर पुन्हा एकदा सांगतो सारी लक्षणं नीट लक्षात ठेवा ब्रायोफायटा हा जो ब्रायो गट आहे तो ब्रायोफायटा गट त्या गटामध्ये येणाऱ्या वनस्पती कोणकोणती लक्षणं दाखवतात ते पुन्हा एकदा मी सांगतो तुम्हाला प्लांट्स बिलॉंगिंग टू डिव्हिजन ब्रायोफायटार एमफिबियस एमफिबियस म्हणजे उभयचर असतं बिकॉज दे ग्रो ऑन मोस्ट सॉईल अँड रिक्वायर वॉटर फॉर रिप्रोडक्शन कारण ते ओलसर जमिनीवर त्यांची वाढ होते आणि प्रजननासाठी त्यांना पाण्याची आवश्यकता असते म्हणून या वनस्पतींना उबेचर असं म्हणतात ब्रायोफायटामध्ये येणाऱ्या नंतर प्लॅन्ट आर थॅलॉइड मल्टीसेल्युलर अँड अॅटोट्रॉपिक म्हणजे या ज्या वनस्पती असतात या वनस्पती निम्नस्तरीय बहुपेशीय आणि स्वयंपोषी असतात दे रिप्रोड्युसेस बाय स्पोअर म्हणजे यांचं बीजांचं सयनं यांचं रिप्रोडक्शन होत असतं द स्ट्रक्चर ऑफ द प्लांट्स बॉडी इज लाँग रिबन लाईक अँड फ्लॅट विदाऊट ट्रू रूट्स स्टेम्स अँड ल्यूज इन्स्टेड ऑफ दीज दे पजेसेस स्टेम लाईक ऑर लीप लाईक पार्ट्स बिसाईड रूट लाईक रायझॉइड्स म्हणजे यांच्यावरती खरी मुळं नसतात पानं नसतात फुलं नसतात खोडं नसतात मात्र पानासारखा दिसणारा भाग असतो खोडासारखा दिसणारा भाग असतो त्याला स्टॉक असं म्हणतात आणि पानासारखा भाग दिसतो त्याला लिप लाईक पार्ट म्हणतात मुळासारखा दिसतो त्याला रॉयझॉईड्स म्हणतात ओके आणि पुढचं जे वैशिष्ट्य आहे या गटात येणाऱ्या वनस्पतीचं दे लाईक स्पेसिफिक टिश्यू फॉर द कंडक्शन ऑफ फूड अँड वॉटर म्हणजे या वनस्पतींच्या मध्ये अन्न आणि पाणी होऊन नेण्यासाठी रसवाहिन्या जलवाहिन्या नसतात ओके एक्झाम्पल्स दिलेले आहेत खाली एक दिलेला आहे रिक्सिया नंतर मार्केन्सिया एथ्रसिरास मॉस किंवा फ्युनारिया अशा पद्धतीनं ही वैशिष्ट्य असणारा हा गट आहे ज्याचं नाव आहे ब्रायोफायटा काय नाव आहे हे फायटा आता आपण तिसऱ्या विभागाकडे वळूया तिसरा विभाग जो आहे तो आहे टेरिडोफायटा कोणता हे पाठ करून ठेवायचे तिन्ही गट म्हणजे एन जी ओस्पर्ममध्ये बघा क्रिप्टोगॅम्स आणि गॅम्स हे दोन गट आहेत बीजपत्री आणि अबीजपत्री आपण पाहतोय अबीजपत्री क्रिप्टोगॅम्स त्यामध्ये तीन भाग पाहिजे आहेत थॅलोफायटा ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटा आता इकडे टेरिडोफायटाचं आपण आता वैशिष्ट्य पाहणार आहोत टेरिडोचं म्हणताना टेरिडोफायटा म्हणतात पण स्पेलिंग काय आहे बघा पी टी ई आर आय ओ पी एच वाय टी वाय टेरिडोफायटा आता तुम्हाला एक कृती छोटीशी दिलेली आहे यू मे हॅव सीन फर्न अमंग द ऑर्नामेंटल प्लांट्स इन द गार्डन शोभेच्या वस्तू ऑर्नामेंटल म्हणजे शोभेची वनस्पती जे असतात गार्डनमध्ये त्या ठिकाणी तुम्हाला या वनस्पती पाहायला मिळतील टेक अ लीप ऑफ अ फुल्ली ग्रोन फर्न अँड ऑब्झर्व इट केअरफुली फर्न म्हणजे नेचे नेचे नावाची जी वनस्पती आहे दिलेली आहे बघा इकडे साईडला दिलेली आहे उजव्या साईडला फर्न नावाची जी वनस्पती आहे ज्याला मराठीत नेचे असं म्हणतात या वनस्पतीचं एक पान घ्या आणि त्याचं ऑब्झर्वेशन करा केअरफुली ऑब्झर्वेशन करा मग तुम्हाला त्या वनस्पतीची जी लक्षणं दिसतील ती लक्षणं टेरिडोफायटा well या गटामध्ये येतात आता टेरिडोफायटामध्ये येणाऱ्या वनस्पतीची लक्षणं काय असतात बघा प्लॅन्ट्स फ्रॉम दिस ग्रुप हॅव वेल डेव्हलप्ड म्हणजे यातले वेल डेव्हलप्ड रूट्स स्टेम अँड लिव्ज यामध्ये मात्र पहिल्या दोन गटापेक्षा फार थोडासा फरक असतो या गटातील वनस्पतींना मुळं खोड पान असे सुस्पष्ट अवयव असतात थॅलो आणि ब्रायो मदे होते का नाही याच गटामध्ये आहे अबीजपत्रीमध्येच आहे पण यांना काय असतात मुळं खोड आणि पान असतं ओके पाणी आणि अन्न वाहनासाठी स्वतंत्र उती असतात बरं का यांच्यामध्ये स्टेम लिव्हज आणि रूट तर असतातच अँड सेपरेट टिश्यू फॉर कंडक्शन ऑफ फूड अँड वॉटर म्हणजे यांच्याकडे रसवायने आणि जलवाहिन्या असतात दे डू नॉट बिअर फ्लावर्स अँड फ्रूट मात्र सुद्धा फुलं आणि फळं आणि बिया नसतात बट दे डू नॉट बिअर फ्लावर्स अँड फ्रूट दे रिप्रोड्यूस विथ द हेल्प ऑफ स्पोर्स फ्रॉम अलँग द बॅक ऑफ द पोस्टेरियर सरपेस ऑफ दे ल्यूज म्हणजे काय माहिती आहे तुम्हाला यांना ॲक्च्युली मुळं खोडं पानं असतात अन्नवाहिन्या रसवाहिन्या असतात पण त्यांना फुलं फळं येत नाहीत त्यामुळं बियाही नसतात त्यांच्या पानाच्या मागील बाजूला पोस्टेरियर पार्ट म्हणजे पानाची मागील बाजू पोस्टेरियर पार्टच्या म्हणजे पानाच्या मागील बाजूला तयार होणाऱ्या बीजाणूद्वारे बघा त्या पानावरती ते स्पॉट दाखवलेले आहेत कॉपी कलरचे ते बीजाणू आहे बीजाणू आहेत ते बीजाणूधानी आहेत असं म्हणा बीजाणूद्वारे प्रजनन होतं उदाहरणार्थ फन्स नेप्रोलेपिस म्हणजे नेचे नंतर मार्सेलिया नंतर टेरीज एडियटम इक्विसेटम आणि सिलॅजिनेला आणि लायकोपोडियम हे सारे कशाची उदाहरणं आहेत टेरिडोफायटाची उदाहरणं आहेत लक्षात राहील लक्षा का सर्वांच्या नक्की लक्षात राहील का हां एक्झाम्पल्स आर फर्न लाईक नेफ्रोलेपिस मॅरी <coughs> मॅरिसिला नंतर पेरिस ॲडिमेटम इक्विसेटम आणि शेवटचा आहे सिलॅझिनेला आणि लायकोपोडियम ही काय आहेत उदाहरण आहेत कशाची टेरिडोफायटाची हे बघा हे नेचे वनस्पती आहे ना त्याचं जर पान असं घेतलं तर त्या पानावरती हे ब्राऊन कलरचे स्पॉट दिसत आहेत बघा त्या स्पॉटमध्ये ते स्पोर्स असतात बीजाणू असतात बीजाणू आणि त्यांच्या साहाय्यानं हे रिप्रोडक्शन करत असतात ओके अशा पद्धतीनं वैशिष्ट्यपूर्ण असा हा गट आहे डिव्हिजन आहे तिसरी ॲक्च्युली क्रिप्टो गॅम्समधले ही तिसरी डिव्हिजन विभाग तिसरा टेरिडो फायटा पहिला होता थॅलो फायटा दुसरा होता ब्रायो फायटा आणि तिसरा होता टेरिडो फायटा उदाहरणार्थ पाठ करून ठेवायचं आहे दिस प्लांट्स रिप्रोड्युसेस असेक्शुअली अँड स्पोअर फॉर्मेशन अँड सेक्शुअली बाय झायगोट फॉर्मेशन आता बघा झायगोट आणि स्पोअर फॉर्मेशन हे दोन शब्द लक्षात ठेवायचे या वनस्पतीमध्ये अलैंगिक प्रजनन हे बीजाणुनिर्मितीद्वारे होतं स्पेअर स्पोअर फॉर्मेशन म्हणजे बीजाणुनिर्मिती अँड सेक्शुअली बाय झायगोट फॉर्मेशन आणि लैंगिक प्रजनन जे होतं सेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजे लैंगिक प्रजनन हे युग्मक निर्मितीद्वारे होतं त्याला झायगोट फॉर्मेशन असं म्हणतात well दे हॅव वेल डेव्हलप्ड कंडक्टिंग सिस्टम यांच्यामध्ये मात्र टिश्यू सिस्टम असते म्हणजे यांच्यामध्ये रसवाहिन्या आणि जलवाहिन्या असतात अशा या वनस्पती आपल्याला इथं चार दीक दाखवलेल्या आहेत सिक्स पॉईंट थ्रीमध्ये प्लॅन्ट ऑफ द टेरिडोफायटा डिव्हिजन ओके तुम्ही गार्डनमध्ये या वनस्पती पाहिल्याही असतील कदाचित आता यूज युअर ब्रेन पॉवर म्हणजे जरा डोकं चालवा धरून डोकं नाही चालवायचं आत मेंदू असतो त्याला चालना द्यायची ओके व्हॉट इज द सिमिलॅरिटी बिटवीन द प्लांट्स ऑफ ग्रुप ऑफ थॅरिडोफायटा थॅलोफायटा ब्रायोफायटा अँड टेरिडोफायटा इरिस्पेक्टिव्ह ऑफ डिफरन्स इन द बॉडी स्ट्रक्चर म्हणजे काय विचारलेलं आहे रे थॅलोफायटा ब्रायोफायटा टेरिडोफायटा या तिन्ही गटातील वनस्पतीच्या शरीर कोणता फरक तुम्हाला दिसून येतो आता तुम्हाला तो फरक सांगता आला पाहिजे आहे की नाही तर या तीन वेगवेगळ्या गटातल्या या वनस्पती आहेत यांच्यामध्ये कोणता फरक असतो असं म्हटलं तर आपल्याला सहज सांगता आलं पाहिजे काय फरक आहे सांगता येईल का यांच्यामध्ये सांगा बघू प्रश्न काय विचारला आहे कळालं आहे का तुम्हाला अगोदर प्रश्न समजून घ्या प्रश्न असा विचारलेला आहे थॅलोफायटा ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटा या तिन्ही गटातील वनस्पतीच्या शरीररचनामध्ये फरक असला तरी त्यांच्यामध्ये एक समानता आहे ती समानता कोणती असं विचारलेलं आहे कोणती समानता आहे सांगा बघू अनेक फरक आहे त्यांच्यामध्ये फुलं नाहीत फळं नाहीत कुणाला फुलं आहेत कुणाला फळं आहेत कुणाचं स्पोअर फॉर्मेशन आहे कुणाचं झायगोट फॉर्मेशन आहे सेक्शुअल रिप्रोडक्शन आहे नाही फरक खूप आहेत पण एक समानताही आहे या तिन्ही गटामध्ये ती समानता आहे थॅलोफायटा ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटा गटामधील सर्व वनस्पती अबीजपत्रीय आहेत म्हणजे त्यांच्यामध्ये बीज नाही आहे ही त्यांच्यामध्ये असणारी समानता आहे त्याला सिमिलॅरिटी असं म्हणतात ओके लक्षात राहील का सर्वांच्या आता पुढे बघा आता पुढच्या पेजवरती आपण जाऊया ऑल दीज प्लांट्स आता दुसरा गट आपल्याला पाहायचा आहे दुसरा गट आपणाला पाहत असताना अगोदर काय म्हटलं आहे बघा ऑल दीज प्लॅन्ट रिप्रोड्यूसेस बाय पोअर्स फॉर्मेशन म्हणजे पोअर फॉर्मेशनच्या सहाय्यानं या साऱ्या वनस्पतींचं रिप्रोडक्शन होतं म्हणजे या सर्वांचं प्रजनन कशाद्वारे होतं बीजाणूद्वारे होतं कशाद्वारे होतं बीजाणूद्वारे होतं आता स्पोअर फॉर्मेशन म्हणजे बीजांद्वारे त्यांच्या शरीरातील प्रजनन संस्था अप्रकट असतात त्यांना अबीजपत्री म्हणजे क्रिप्टोगॅम्स लपलेली प्रजनन अंगे असणाऱ्या वनस्पती म्हणतात समजलं हे त्यांच्यामधली सिमिलॅरिटी आहे सिमिलॅरिटी म्हणजे तिन्ही गटामध्ये त्यांचे जे तिन्ही गट आहेत थॅलोफायटा ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटा या तिन्ही गटामध्ये सर्व वनस्पती बीजपत्री आहेत त्यांच्यामध्ये बीज नाही आहेत म्हणजे फळं येत नाही आहेत ओके आता आपणाला दुसरा गट पाहायचा आहे एक गट या ठिकाणी संपलेला आहे आता आपणाला दुसरा गट पाहायचा आहे दुसरा कोणता गट आहे रे हा आहे फॅनरोगॅम्स फॅनरोगॅम्स म्हणजे बीजपत्री उपसृष्टी बीजपत्री म्हणजे सब किंगडम फॅनरोगॅम्स म्हणजे बीजपत्री म्हणजे पहिल्या होत्या त्या बीजपत्री त्यांच्यात बीज नव्हती बिया नव्हत्या आता बीजपत्री प्लॅन्ट उईच स्पेशल स्ट्रक्चर फॉर रिप्रोडक्शन म्हणजे ज्या वनस्पतीमध्ये प्रजननासाठी विशिष्ट उती असतात आणि त्या बिया निर्माण करतात समजलं प्लॅन्ट उईच स्पेशल स्ट्रक्चर फॉर रिप्रोडक्शन अँड प्रोड्यूस सीड्स आर कॉल्ड फॅनरोगॅम्स त्यांना म्हणतात बीजपत्री वनस्पती म्हणजे ज्या वनस्पतीमध्ये प्रजननासाठी काही विशिष्ट ऊती असतात आणि त्या ऊती बिया निर्माण करतात त्या वनस्पतीला म्हणायचं बीजपत्री वनस्पती आता पुढे बघा इन दीज प्लांट्स म्हणजे त्या त्यांच्यामध्ये त्या वनस्पतीमध्ये आफ्टर द प्रोसेस ऑफ रिप्रोडक्शन सीड्स आर फ्रॉम फॉर्मड विच कंटेन्स द एम्ब्रिओ अँड स्टोर्ड फूड डुरिंग ज जर्मिनेटिंग ऑफ द सीड द स्टोर्ड फूड इज यूज म्हणजे काय माहिती आहे का याचा अर्थ आहे की या ज्या वनस्पती असतात ज्या बीजपत्री म्हणून ओळखल्या जातात त्यांच्यात प्रजनन प्रक्रियेनंतर बिया तयार होतात ज्यामध्ये भ्रूण व अन्नसाठा असतो म्हणजे बी असतो ना कोणताही बी जर तुम्ही घेतला साधा सेंगदाणा घेतला आंब्याची कोय घेतली किंवा कोणताही घ्या त्या बियामध्ये दोन घटक असतात एक असतो भ्रूण म्हणजे जो उगवून उगवून येतो म्हणजे आंब्याची कोय पडली आणि त्याला प्रतिकूल परिस्थिती सॉरी अनुकूल परिस्थिती लाभली तर ती उगून येते जो उगून येतो कोंब त्याला भ्रूण म्हणायचं आणि त्यामध्ये तो कोंब उगून येण्यासाठी त्यांच्या तिच्या अंगी अन्नसाठा असतो म्हणजे तिची ऊर्जा तेवढी असते आणि म्हणून तो, तो उगून येतो समजलं त्याच्यामध्ये अन्नसाठा सुद्धा असतो त्या बियामधात पुढे काय म्हटलेलं आहे बघा डुरिंग जर्मिनेशन ऑफ द सीड म्हणजे जेव्हा हे बीज अंकुरण म्हणजे अंकुरणात येतात त्यांचा अंकुर उगून येतो तेव्हा त्यांचा वापर केला जातो त्या अन्नपदार्थांचा द स्टोर्ड फूड इज यूज्ड फॉर द इनिशियल ग्रोथ ऑफ द एम्ब्रिओ बीजा सुरुवातीला काही काळ भ्रूणाच्या वाढीसाठी या अन्नाचा वापर केला जातो डिपेंडिंग अपॉन वेदर सीड्स आर एनक्लोज्ड इन फ्रूट ऑर नॉट बिया फळामध्ये झाकलेल्या नसणं आणि बिया फळामध्ये झाकलेल्या असणं या वैशिष्ट्यावरून त्यांचे दोन गट पाडले जातात एक असतो बीजपत्री म्हणजे आवृत्त बीजी म्हणतात त्याला सॉरी बीजपत्री नाही आवृत्त बीजी बीजपत्रीचे दोन गट म्हणजे बीजपत्री म्हणजे बिया आहेत बिया आहेत मग त्यावर आवरण आहे की नाही हे बघायचं आणि त्यावरून दोन गट पाडायचं म्हणजे जिम्नोस्पर्मचे किती गट झाले दोन गट झालं त्यातलं पहिला डिव्हिजन जो आहे त्याला जिम्नो फॅनरोगॅमचे जिम्नोस्पर्म आणि दुसरा जो आहे त्याला म्हणतात एन ओके तर पहिल्यांदा आपण जिम्नो जिम्नोस्पर्म म्हण पाहूया पुढे बघा न ऑब्झर्व म्हटले ऑब्झर्व म्हणजे काय रे निरीक्षण करा आता इकडे निरीक्षणासाठी दोन वनस्पती दिलेल्या आहेत जिम्नोस्पर्न्सच्या उदाहरणं आहेत ती म्हणजे अनावृत्त बीजी अनावृत्त आणि आवृत्त कळतंय का तुम्हाला आवृत्तबीजी म्हणजे ज्यावरती ज्या बियांवरती आवरण असतं आणि ज्या बियावरती आवरण नसतं नसणाऱ्या अनावृत्त बीजी आणि असणाऱ्या बीजी असे दोन विभाग या फॅनरोगॅमचे पडलेले आहेत आता त्यामध्ये निरीक्षणासाठी काय सांगितलेलं आहे बघा ऑब्झर्व ऑल गार्डन प्लांट्स लाईक सायकस क्रिसमस ट्री हिबिस्कस लिली इ टी सी हे वनस्पतींचे नाव आहेत सायकस हे वनस्पतीचं नाव आहे क्रिसमस ट्री तुम्हाला माहीतच आहे हेबिस्कस सुद्धा तुम्हाला माहीत असेल सांगा बघू हेबिस्कस म्हणजे जास्वंद आणि लिलीचंही रोप तुम्हाला माहीत असेल सर्व उपलब्ध वनस्पतीचं बागेतले निरीक्षण करायला सांगितलेलं आहे अँड कम्पेअर अँड कम्पेअर देम नोट द सिमिलॅरिटीज अँड डिफरन्सेस अमंग आणि मग त्यांची तुलना करून पहा आणि काय नोट करायला सांगितलेलं आहे सिमिलॅरिटी अँड डिफरन्सेस म्हणजे काय रे सिमिलॅरिटी म्हणजे साम्य आणि डिफरन्सेस म्हणजे भेद साम्य आणि भेद यांची तुलना करून पहा विच डिफरन्सेस डीड यू नोटीस बिट्वीन जिम्नोस्पर्म अँड एनजीओस्पर मग आधी पाहिलेल्या अनावृत्त बीजी आणि बीजीमध्ये तुम्हाला कोणता फरक जाणवतो ते त्याची नोंद करा बीजी गटामध्ये आणि बीजी गटामध्ये कोणता फरक जाणवतो आता जिम्नोस्पर्म म्हणजे काय बघा पहिला गट आहे जिम्नोस्पर्म म्हणजे त्याला मराठीत म्हणतात बीजी आता बीजी जो आहे जिम्नोस्पर्म्स आर मोस्टली इवरग्रीन पेरिनियल अँड उडी म्हणजे अनावृत्तबीजी गटामध्ये येणाऱ्या वनस्पती या सदाहरित म्हणजे सदैव फुललेल्या म्हणून तर त्या बागेत या वनस्पती आहेत बहुवार्षिक आणि काष्टमय असतात काष्टमय म्हणजे कळतं की नाही उडी म्हणजे म्हणजे उडी म्हणजे त्याला खोड वगैरे असतं असं म्हणा नंतर बघा दे आर स्टेम्स आर विदाऊट ब्रँचेस या वनस्पतीच्या खोडांना फांद्या नसतात समजलं अनावृत्तबीजी वनस्पती जे असतात या वनस्पतीच्या खोडांना फांद्या नसतात पुन्हा काय म्हटलेलं आहे दीज प्लांट्स बिअर्स मेल अँड फिमेल सॉरी द ल्यूज फॉर्म फॉम लिज फॉर्म क्राउन म्हणजे त्यांना पानाचा मुकुट तयार झालेला असतो तुम्ही बघितलं सायकस ही वनस्पती बघितली चित्रात दिलेली आकृतीत दिलेली तर वर मुकुट झाल्यासारखी ही पानं आहेत बघा नंतर पुढे काय म्हटलंय दीज प्लांट्स बिअर्स मेल अँड फिमेल फ्लावर्स ऑन डिफरंट स्पोरो स्पोरोफाईल्स ऑफ द सेम प्लांट म्हणजे या वनस्पतीची नर आणि मादी फुलं म्हणजे पुकेसर आणि स्त्री केसर असं म्हणा एकाच झाडाच्या वेगवेगळ्या बीजाणूपत्रावरती येत असतात म्हणजे एकाच झाडाच्या फुलावरती नरी असते नर पुकेसर असतो आणि स्त्री केसरी असतं पुढे काय म्हटलं आहे बघा दॅट इज दॅट इज दीज प्लांट्स डू नॉट फ्रॉम फ्रूट अँड आर देअर फॉर कॉल्ड जिम्नोस्पर्म म्हणजे काय माहिती आहे त्यांच्या बियावर नैसर्गिक आच्छादन नसतं म्हणजेच त्यांना फळ येत नाही असं म्हटलं म्हणून त्यांना अनावृत्त बीजी त्यालाच जिम्नोस्पर्म असं म्हणतात आता जिम्नोज म्हणजे न झाकलेलं अनावृत्त आणि स्पर्म म्हणजे बीज उदाहरणार्थ खाली उदाहरणही दिलेले आहेत बघा जिम्नोज म्हणजे नेकडस नेकेड म्हणजे कळतं तुम्हाला नेकड म्हणजे उघडे ज्याच्यावर झाकलेलं नाही आणि स्पर्म म्हणजे सी एक्झाम्पल काय काय दिले सायकस दिलेलं आहे नंतर पिशिया दिलेला आहे म्हणजे क्रिसमस ट्री आहे नंतर काय दिलेलं आहे थुजा दिलेला आहे तनुजा नाही ते थुजा आहे ओके मोरपंखी आहे पायनस आहे पायनस म्हणजेच देवदार कंसात दिलेला आहे पा ए टी सी ही त्याची उदाहरणं आहेत अशा पद्धतीनं वैशिष्ट्यपूर्ण असणारं वैशिष्ट्यपूर्ण रचना असणारा हा जिम्नोस्पर्म नावाचा हा घटक बीजपत्रीमध्ये आपण शिकलो दुसरा जो गट आहे तो एनजिओस्पर्म म्हणजे एनजिओस्पर्म म्हणजे त्याला आवृत्त बीजी असं म्हणायचं आवृत्तबीजी म्हणजे ज्यावर आवरण असतं बियाही आहेत आणि आहे सोक द सीड्स ऑफ कॉर्न बीन ग्राउंडनट टर्माइट्स मँगो वी टी टी सी इन वॉटर फॉर एट टू टेन आवर्स आफ्टर दे आर शोकडं चेक इच सीड टू द वेदर इट डिवाइड्स इन टू टू इक्वल हॉल्स और नॉट द कॅटेगराईज देम ॲटोमॅ अकॉर्डिंगली म्हणजे काय माहिती आहे मका घेवडा चिंचोका आंबा आंब्याची कोय शेंगदादाणा गहू अशा बिया गोळा करायच्या आणि त्या आठ ते दहा तास भिजवायच्या भिजल्यानंतर प्रत्येक बीच दोन समान भाग होतात का ते पहा आणि त्यानुसार त्याचं वर्गीकरण करा जो समान भाग होतात त्यांना एक बीजपत्रे नाही द्विबीजपत्री म्हणायचं आणि ज्यांचा समान भाग होत नाहीत त्यांना एक बीजपत्री म्हणायचं हे तर सोपं आहे द फ्लावर्स डीज प्लांट्स बियर्स आर दे आर रिप्रोडक्टिव ऑर्गन्स द फ्लावर्स दीज प्लांट्स बियर्स आर देअर रिप्रोडक्टिव ऑर्गन्स म्हणजे या वनस्पतीमधली जी फुलं असतात त्याला आलेली ते त्यांचे प्रजननाचे अवयव असतात फ्लावर्स डेव्हलप इन टू फ्रूट्स अँड सीड्स आर फॉर्मड विद इन फ्रूट्स म्हणजे काय माहिती आहे म्हणजे या ज्या बिया असतात फुलांचं रूपांतर फळात होतं आणि मग त्या बिया जन्माला येतात किंवा बिया तयार होतात फळांच्या आत बिया तयार होत असतात समजते तुम्हाला नंतर धस डीज सीड्स आर कवर्ड म्हणजे त्या बियांवर काय असतं कवर कवर म्हणजे काही रे आच्छादन असतं त्यालाच त्या कवरलाच एन जी ओज असं म्हणतात एन जी ओ म्हणजे कवर आणि किंवा आवरण म्हणायचं त्याला आणि स्पर्न म्हणजे बी म्हणजे आवरण असणारा बी ओके द प्लॅन्ट हू सीड कॅन बी डिवायडेड इन टू टू इक्वल हॉल्स म्हणजे ज्यांच्या बियांचं सहजपणे दोन भाग सुटे होतात त्यांना काय म्हणायचं ऑर डायकॉटलडन्स आर कॉल्ड डायकॉटलडनस म्हणजे द्विबीजपत्री वनस्पती असं म्हणायचं समजलं समने का डायकॉटिलोनर्स कॉटेल डोनर्स प्लांट्स अँड दोज हू हू सीड्स कॅनॉट बी डिवायडेड इन टू इक्वल पार्ट्स आर कॉल्ड मोनोकॉटल डोनर्स प्लांट्स समजलं म्हणजे त्याला एक बीजपत्री म्हणायचं असे दोन गट तयार झाले म्हणजे आवृत्तीबीजीमध्ये अजून दोन गट आले एक होता द्विबीजपत्री आणि दुसरा होता एक बीजपत्री ओके आता पुढे बघा इकडे एक चार्ट दिलेला आहे दिसला तुम्हाला ऑब्झर्व अँड व्हेरीफाय म्हणजे निरीक्षण करा आणि पडताळून पहा व्हेरीफाय म्हणजे लक्ष देऊन पडताळून पाहणे काय आहे रे इथं काय सांगितलेलं आहे बघा तक्त्यामध्ये या तक्ता दिला आहे की नाही या तक्त्यामध्ये काही माहिती दिलेली आहे तक्त्यात दिलेल्या माहितीच्या आधारे काय करायला सांगितलं आहे आपणाला त्या माहितीच्या आधारे आपण काय करायचं आहे मोहरी आणि मक्का काय दिलेलं आहे मेज आणि मेज आणि म काय दिलेलं आहे मस्टार्ड बरोबर मोहरी आणि मक्का यातील फरक पडताळून पहा परिसरामध्ये इतर वनस्पतीचे निरीक्षण करायचं सांगितलेलं आहे फिगर नंबर सिक्स पॉईंट फोरमध्ये मस्टार्ड अँड मेज दिलेला आहे बघा यांच्यामध्ये तुम्हाला काय फरक जाणवेल आता यामध्ये द्विबीजपत्री म्हणजे डायकॉटिल्डनस प्लांट्स अँड मोनोकॉटिल्डनस प्लांट या ज्या दोन प्रकारच्या वनस्पती आहेत त्याला द्विबीजपत्री आणि एक असं म्हणायचं डायकॉटल्ड म्हणजे द्विबीज आणि मोनोकॉटल्ड म्हणजे एक बीज ओके आता बघा त्याचे सीड्स कसे असतात दोघांच्या सीड्समध्ये तुलना करायचे रूटमध्ये करायचे स्टेममध्ये करायचे लिपमध्ये करायचे आणि फ्लावरमध्ये करायचे सीड म्हणजे बी रूट म्हणजे मूळ स्टेम म्हणजे खोळ लिप म्हणजे पान आणि फ्लावर म्हणजे फूल ओके आता द्विबीजपत्रीमधलं सीड कसं असतो टू कॉटल डॉन्स म्हणजे दोन पत्र तयार होतात सिंगल कॉटल डॉन्स म्हणजे यामध्ये एकच पत्र तयार होतं रूट कसं असतं बघा वेल डेव्हलप्ड प्रायमरी रूट टॅपरूट म्हणतात त्याला म्हणजे डेव्हलप्ड असतं सोटमूळ म्हणा टॅपरूट म्हणजे सोटमूळ आणि इकडं फायबरस रूट मक्याची कशी दाखवलेत फायबरस आहेत तसं स्टेम स्टेम कसं असतं स्ट्रॉंग हार्ड एक्झाम्पल बनियन ट्री बनियन म्हणजे वडाचं झाड स्टेम यांचं स्ट्रॉंग असतं एक बीजपत्रामध्ये इकडे कसं असतं हॅलो हॅलो म्हणजे पोकळ असतं फॉर एक्झाम्पल बांबू नंतर फेल फॉल्स फॉर एक्झाम्पल म्हणजे आभाशी म्हणतात त्याला आभाशी उदाहरणार्थ केळी खोड त्याचं आभाषी असतं केळीचं खोड आहे मोठं वाटतं मजबूत वाटतं पण ते आभाशी असतं पोकळच असतं ते डिस्क्लाईक फॉर एक्झाम्पल ओनियन ओनियनचं खोड तुम्ही पाहिलं आहे का ते डिस्क्लाईक असतं म्हणजे कसं असतं चकतीसारखं आकाराचं असतं उदाहरणार्थ कांदा ओके okay? नंतर लिप बघा रेटिक्युलेट रेटिक्युलेट वेनेशन म्हणजे जाळीदार असा शिराविन्यास असतो पानावरती याचं पॅरल वेनेशन म्हणजे समांतर शिराविन्यास असतो फ्लावरमध्ये काय फरक आहे बघा फ्लावरमध्ये फ्लावर्स विथ फोर और फाईव्ह पार्ट्स और इन देअर मल्टिपल ट्रेमरस अँड पे पेंट पेंटेमरस अशा पद्धतीनं यांची फ्लावर्स असतात त्याला म्हणतात मराठीमध्ये चार किंवा पाच भागाचं फूल बनलेलं असतं त्याला चतुर्भागे असं म्हणतात ट्रेट्रॅमेरस म्हणजे चतुर्भागी आणि पेंटॅमेरस म्हणजे पंचभागी पाच भाग झालेले असतात आणि याचं एक बीजपत्रीचं कसं असतं बघा फ्लावर्स विथ थ्री पार्ट्स और इन मल्टिपल और थ्री ट्रायमेरस म्हणजे कसं असतं तीन किंवा तीनच्या पटीत भाग असणारं फूल असतं त्रिभागी असं म्हणतात त्यांना खाली दोन उदाहरणं दिलेले आहेत ते अगोदर आपण बघितलेले आहेत सिक्स पॉईंट फोर मस्टार्ड अँड मेज मस्टार्ड म्हणजे मोहरी आता मोहरीचं तुम्हाला जर पाहिलं तर ते द्विबीजपत्रे असावं पानंही तशीच आहेत त्यामध्ये तुम्हाला आता इथं चित्रात नाही एवढं स्पष्ट दिसणार जर प्रत्यक्ष तुम्ही मेज आणि मोहरीचं झाड तुम्ही पाहू शकता इकडे मक्याची तंतुमुळं आहेत इकडे सोटमुळं आहेत बाकीची सारी वैशिष्ट्य तुम्हाला यामध्ये दिसतील फुलसुद्धा पाहिलं तर पंच बा, पंचभागे आहे बघा आणि इकडं त्रिभागे असतं फूल ओके तीन याच्यात विभागलेलं आणि मग शेवटी एक चार्ट दिलेला आहे तो अगोदरच आपण पाहिलेला आहे संपूर्ण लेसनमध्ये जेवढं क्लॅसिफिकेशन आपण केलेलं आहे ज्या पद्धतीनं ते संपूर्ण इथं दिलेलं आहे किंगडम प्लॅन्टी म्हटलेला आहे म्हणजे वनस्पती जगत आणि त्याचे दोन भाग आहेत क्रिप्टोगॅम्स आणि पॅनरोगॅम्स फेनरोगॅम्स म्हणजे बीजपत्री आणि अबीजपत्री अबीजपत्रीमध्ये तीन गट आहेत थॅलोपायटा ब्रायोपायटा टेरिडोपायटा टेरिडोचं स्पेलिंग जरा व्यवस्थित बघून घ्यायचं तिकडे लक्ष द्यायचं नंतर फॅन्ड्रो गॅम्समध्ये जिम्नोस्पर्म एनजिओस्पर्म एनजिओस्पर्ममध्ये डायकॉटलडॉन्स आणि मोनोकॉटलडॉन्स असे हे हे सारे विभाग आहेत ओके तर अशा पद्धतीनं आज आपण हा सहावा लेसन या ठिकाणी पूर्ण केलेला आहे तुम्ही तो वाचाल चांगल्या पद्धतीनं जिथं जिथं लिहून घ्यायची गरज आहे जिथं जिथं संधी आहे गरज म्हणण्यापेक्षा आहे तिथं तिथं थांबायचं पॉज करायचा लिहून घ्यायचं पाठ करायचं मग पुढे जायचं विज्ञानचा अभ्यास करण्याची एक रीत असते त्या रीतीनं जर आपण गेलो रोजच्या रोज अभ्यास करायचा उजळणी वारंवार करायची वाचन नेहमी करत राहायचं आणि सारा भाग समजून घ्यायचा ओके पुढे एक छोटासा पॅरेग्राफ पेज नंबर ए वरती दिलेला दिसतो आपल्याला काय रे म्हणजे आय सी टी युझिंग आय सी टी म्हणजे जोड माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाची म्हणजे संप्रेषण तंत्रज्ञान जे आहे ते तुम्हाला इथं थोडंसं दिलेलं आहे शेवटती शेवटचा एक बॉक्स दिलेला आहे बघा काय म्हटलेलं आहे स्केच द दा डायग्रॅम ऑफ द प्लॅन्ट मेन्शनड इन द लेसन विथ द हेल्प ऑफ द ड्रॉइंग सॉफ्टवेअर इन द कम्प्युटर म्हणजे संगणकातील चित्र काढण्यासंदर्भात असणारी प्रणाली वापरायची आणि तुम्ही जर सर्च केलं कोणतंही फिगर तुम्ही जर टाईप करून सर्च केली तर पाठात नमूद केलेल्या वनस्पतीची चित्र काढा असं म्हटलेलं आहे बरी चित्र काढता येतील बरं का या चित्रांचा वापर करून मग काय करायचं आहे पुढे सांगितलं आहे बघा युजिंग दो स्केचेस प्रिपेअर अ पावर पॉईंट प्रेझेंटेशन अबाउट प्लांट क्लासिफिकेशन अँड प्रेझेंट इन द क्लास अशा पद्धतीनं तुम्ही पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन तयार करा आणि क्लासमध्ये प्रेझेंट करा असं सांगितलेलं आहे एक उपक्रम तुम्हाला दिलेला आहे बस बाकी काही नाही जर तुम्हाला शक्य असलं तर बघा ते पॉवर पॉईंट काही शक्य नसतो या वयामध्ये पण तरी जर कुणाला शक्य असलं तर करू शकता ओके अशा पद्धतीनं हा लेसन या ठिकाणी संपलेला आहे तुम्ही फक्त हा लेसन वाचायचा नीट समजून घ्यायचा मात्र आणि समजून घेऊन मग पाठ करायचा खाली स्वाध्याय दिलेला आहे बघा एक्झरसाइज त्यामध्ये तुम्हाला जोड्या लावायच्या आहेत ए बी सी गट दिलेले आहेत ते ए बी सी गटामध्ये काय सांगितलेलं आहे ते बघायचं त्या जोड्या लावायच्या नंतर कंप्लीट द सेंटेन्स बाय फिलिंग द ब्लँक्स अँड एक्सप्लेन दो स्टेटमेंट असं म्हटलेलं आहे गाळलेल्या जागा भरायच्या आहेत कंसात दिलेल्या शब्दांचा वापर करून आन्सर द फॉलोईंग क्वेश्चनमध्ये कॅरेक्टरिस्टर्स सब किंगडम ऑफ पॅन्रो गॅम्स दिलेले आहेत सारे हे कॅरेक्टरिस्टिक्स यांची लक्षणं जी आहेत ती तुम्ही तो लिहून काढाल आणि पाठांतर कराल अशी अपेक्षा ठेवून या ठिकाणी आपण थांबूयाल धन्यवाद